सो डियर स्टुडंट्स हा व्हिडिओ आपण शेवटचा घेत आहोत आणि यामध्ये ओल्ड मॅन ॲट द ब्रिज नावाचा जो युनिट नंबर मधला थर्ड लेसन आहे या लेसनचे वन आर टू लाईन्स क्वेश्चन आन्सर पाहणार आहो जे महत्त्वाचे आहेत चला तर वेळ न गमवता याचे क्वेश्चन्स आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन व्हाय वॉज द ओल्ड मॅन द लास्ट टू लिव्ह हिज टाउन The answer the old man was too tired to go any further. So, he was the last man to leave his town. But does the answer. Question number second. Which animal did the old man have to leave behind? The answer is, the old man had to leave behind two goats, a cat and four pairs of Pigeons. Learn kara. Question number three. Why was the old man concerned about the animals that he had to leave behind? Answer tumali hai say. The old man was concerned that the cat could look out for itself. He was concerned about two goats and pigeons. What would happen with them? Question number four What was the protagonist's business on the platoon breeze? As I answer Lakshateva, the protagonist had to cross the breeze, explore the breeze, head behind, and find out to what point the enemy had advanced.

इथे आपले सर्व व्हिडिओ संपतात हा व्हिडिओ शेवटचा बघून घ्याल पेपरला जाण्यापूर्वी कारण याच्यावरचं आपण काहीच घेतलेलं नव्हतं याच्यावर एक क्वेश्चन नक्की विचारतील पेपर सोडवताना पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना एक सजेशन आहे की पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करा एका क्वेश्चनचा आन्सर वेगळं जरी म्हणजे क्वेश्चन जरी वेगळा असला तरी त्या आन्सर तुम्ही त्याच्यात लिहून तो क्वेश्चन सॉल्व करा कोणताही प्रश्न ब्लँक सोडू नका तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उद्यापासून सुरू होणाऱ्या फोर्थ सेमिस्टर युनिव्हर्सिटी एक्झामसाठी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो आपण माझी व्हिडिओ पाहिलीत चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं त्याबद्दल फार फार आभार अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील सो स्टे इन ट्यून नॅन कीप वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू सो मच